आहेत गोकुळ दूध, गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. नमस्कार, मी प्राजक्ता, तीचा जागर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. शिवेंद्र राजेंची उदयनराजेंच्या पराभवावर पहिली प्रतिक्रिया, पक्षाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पाहूया सविस्तर बातमी. नमस्कार, मी मयुरी. शिवेंद्रसिंह राजेंची उदयनराजेंच्या पराभवावर पहिली प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुकीचा एकंदरीत निकाल जाहीर झाला. सर्वच पक्षांमध्ये जणू काही चुरशीची रस्सीखेच चालू होती. सर्वच पक्षांच्या मतमोजणीची चांगलीच रंगत राजकीय वर्तुळात रंगत आहे. अगदीच आगळा आणि वेगळा असा निर्णय झाला असून काही ठिकाणी तर अगदी धक्कादायक असे निर्णय आपल्याला पाहायला मिळाले. अशातच साताऱ्यामधील पोटनिवडणुकीबाबत ही सगळ्यांनाच एक मोठा धक्का बसला आहे. साताऱ्यामधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला असून एकीकडे विधानसभेचे चुरस सुरू असतानाच साताऱ्यामध्ये लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने भाजपाला जोरदार झटका दिला. लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाच्या उदयनराजे भोसलेंचा पराभव झाला आहे. 95,000+ अधिक मतांनी राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील हे विजयी झाले आहेत. उदयनराजेंच्या पराभवाबद्दल शिवेंद्रराजे भोसले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. साताऱ्यामधून विधानसभेची निवडणूक जिंकलेल्या शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंच्या पराभवावर बोलताना पक्ष म्हणून आत्मनिरीक्षण करण्याची भाजपाला गरज आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. विधानसभेच्या 6 मतदारसंघाचा मिळून लोकसभेचा 1 मतदारसंघ होतो. आम्ही पक्ष म्हणून आमच्या भागामध्ये काम केलं, पण बाकी ठिकाणी काय झालं, मताधिक्य का नाही मिळालं, या गोष्टीचं पक्ष म्हणून आत्मपरीक्षण आत्मचिंतन करणं गरजेचं आहे असं शिवेंद्र राजेसिंह भोसले यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे मंत्रीपदाची जबाबदारी दिल्यास ती समर्थपणे पार पाडू असा विश्वास शिवेंद्रसिंह राजे यांनी व्यक्त केला आहे. भाजपाकडून मी मंत्रीपदासाठीचा शब्द घेतला नव्हता. मंत्रीपद द्या तर मी येतो असं करून मी भाजपामध्ये आलो नाही. मी कोणत्याही अटी आणि शर्ती ठेवून भाजपात दाखल झालेलो नाही. जर दिली तर जबाबदारीनं चांगलं काम करेन, तेवढी माझी क्षमता आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर ज्याला ज्या जबाबदाऱ्या दिल्या जातील त्याचप्रमाणे काम करू. सरकारमध्ये राहून मतदारसंघांमध्ये चांगलं काम नक्कीच करेन असं शिवेंद्रसिंह राजे म्हणाले. विधानसभा निवडणुकीमध्ये झालेला विजय हा माझ्या एकट्याचा विजय नसल्याने शिवेंद्रसिंह राजे यांनी म्हटलं आहे. मतदारसंघामध्ये केलेलं काम, मतदारसंघात असणारा संपर्क, माझ्या वडिलांपासून आमच्या घराण्यावर येथील मतदारसंघातील लोकांचा असणारा विश्वास, पक्ष म्हणून भाजपाने मागील 5 वर्षांमध्ये केलेली कामे, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचा प्रभाव, कार्यकर्त्यांनी दिवस रात्र केलेले काम, यामुळे हे यश मिळाले आहे. चौथ्यांदा मी आमदार म्हणून निवडून आलो आहे असं त्यांनी सांगितलं. भविष्यामध्ये सातारा मतदारसंघातील अनेक महत्त्वाची कामे हाती घेणार आहे. पावसाळ्यामध्ये रस्त्यांची दुर्दशा झाली आहे, त्यासाठी निधी मिळवून काम करणार आहे असं शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केलं आहे. पवारांच्या सभेने इथे परिणाम झालेला नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पावसातील सभेमुळे सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल पालटला असं वाटतं का, या प्रश्नावर शिवेंद्रराजे यांनी नाही असं उत्तर दिलं. शरद पवारांच्या त्या एका सभेमुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव झाला असं मी म्हणणार नाही. असं असतं तर तिथे विधानसभेच्या रिंगणात असणारे राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे पडले नसते. महेश शिंदे नौखे असून त्यांनी शशिकांत शिंदे यांच्यासारख्या जिल्ह्यातील मोठ्या नेतृत्वाचा पराभव केला आहे. सभेचा प्रभाव असता तर मलाही इथं मताधिक्य मिळालं नसतं असं मत शिवेंद्रराजे भोसले यांनी यावेळेस व्यक्त केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, तीचा.